विघ्नहर्त्या गणरायाचं मोठ्या जल्लोषमय आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालं. सकाळच्या सत्रात घरगुती तर सायंकाळच्या सत्रात सार्वजनिक मंडळाच्या गणरायांची प्रतिष्ठापना करण्यात आली. विघ्नहर्त्या गणरायाचं आगमन झाल्यानंतर शहरात भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरण आहे. सकाळी सूर्योदयापासून दुपारी 1:30 घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त असल्यानं सकाळपासूनच नागरिकांची गणरायाच्या मूर्ती विक्रीच्या स्थळी रेखीव मूर्ती खरेदी करण्यासाठी गर्दी होती. यावेळी संपूर्ण परिवारच मूर्ती खरेदी करण्यासाठी पूर्व भागात पुंजाल मैदानावर शहरात टिळक चौकात महापालिकेसमोरील नॉर्थकोट हायस्कूल यासह शहरातील नियोजित स्टॉल स्थळ भक्तांच्या गर्दीनं फुलून गेलं होतं. त्यामुळे सकाळी 8 ते 11 मूर्तीच्या विक्रीतून मोठी उलाढाल झाली आहे. गणरायाची मूर्ती खरेदी करून घरी घेऊन जात असताना त्या गणरायाला घेऊन जाण्यासाठी आणलेलं ताट आणि त्याला सजवण्यात आलेलं हे सुंदर रूप पाहून प्रत्येकालाच आनंद होतो. व्यवसाय, उद्योग, श्रमिक, शेतकरी, कष्टकरी असे विविध क्षेत्रातील भक्तांनी आपल्या व्यस्त वेळात वेळ काढून गणरायाच्या प्रतिष्ठापनेसाठी आणि प्रतिष्ठापना मिरवणुकीत सहभागी झाले होते. याशिवाय शहरातील प्रतिष्ठित व्यापारी उद्योजकांनी सहपरिवार येऊन सवाद्य मिरवणुकीनं गणरायाचं स्वागत केलं आणि आनंदी भक्तिमय वातावरणात जयघोष करत आनंद द्विगुणित केला. एकूणच या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्त्यांवर भक्तांची मोठी गर्दी होती. शिवाय परिसर ढोल ताशांच्या गजरात दुमदुमून गेला होता. तमाम गणेश भक्त आता 10 दिवस व्यस्त राहणार असून विविध मंडळांच्या वतीनं विविध सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल राहील.